नवीन महापालिका निवडणूक नेमकी कधी होणार याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भाजपने जूनमध्ये निवडणूक घ्यावी अशी मागणी केली जाते आहे. मात्र काही लोकांना घाई झाली आहे. एप्रिल किंवा जून कधीही निवडणूक घ्या त्यासाठी भाजप तयार आहे अशी स्पष्टोक्ती माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने रविवारी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयाचा संकल्प केलेल्या भारतीय जनता पार्टी आरपीआय युतीने जोरदार तयारी केली असल्याचे सांगत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच शिवसेनेसोबतही युतीबाबत आम्ही चर्चेला तयार आहोत. या संदर्भात शिवसेनेच्या संबंधित नेत्यांशी चर्चा झाली असून ते सोबत आले तर अन्यथा स्वबळावर भाजप लढण्यास तयार आहे असेही ते म्हणाले. येत्या 8 ते 10 दिवसात भाजप उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या मुद्द्यावर भाजप ही निवडणूक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून लढणार आहे. या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी हे सुद्धा उपस्थित होते. इथल्या सर्व रहिवाशांना, नागरिकांना पनवेल आणि पनवेल महापालिका सर्व क्षेत्रातील आमचं आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष मोदी साहेब, फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्या प्रशांत नेतृत्वाखाली पनवेल महापालिका क्षेत्रात अशी चांगली कामं करत आहे. या कामाला चालना देण्याकरता, विकासाचा रथ भरधाव देण्याकरता भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या साथीदारांना इथं प्रचंड मतात निवडून द्या अशी मी विनंती या सर्व मतदारांना, नागरिकांना करत आहे.